तर मित्रांनो, आजच्या या बहारदार कार्यक्रमाची सुरुवात करूया. पाणी फाउंडेशनचे सीईओ आमचे मित्र सत्यजित भटकळ यांच्या मनोगताने. महाराष्ट्राचे माननीय आणि लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी, जलसंधारण मंत्री श्री राम शिंदेजी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्री प्रवीण परदेशीजी, उद्योग जगतातले मान्यवर श्रीमती नीता अंबानी, श्री आर व्यंकट, श्री अजय पिरामलजी, श्री राजीव बजाजजी, श्री अमित कल्याणीजी, भारताचे जलपुरुष श्रीयुत राजेंद्र सिंगजी, आदर्श गाव योजनेचे अध्यक्ष श्रीयुत पोपटराव पवारजी आणि आपल्या सर्वांचे लाडके गायक आणि संगीतकार श्रीयुत शंकर महादेवनजी, मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतले अनेक दिग्गज आणि लाडके कलाकार आणि अर्थात आपल्या सर्वांचे लाडके सुपरस्टार शाहरुख खानजी आणि महाराष्ट्रातून हजारोंच्या संख्येने आलेल्या माझ्या तमाम गावकरी, शेतकरी भगिनींनो, मातांनो, बंधूंनो आणि मित्रांनो, पाणी फाउंडेशनच्या वतीने मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो. अतिशय भिन्न क्षेत्रातील अनेक लोक एकत्र येण्याचा हा जगावेगळा उत्सव आहे. एका बाजूला महाराष्ट्राचे शेतकरी आहेत, तर दुसऱ्या बाजूला शहरातील उद्योजक, एका बाजूला फिल्म आणि टी व्ही क्षेत्राचे मोठमोठाले कलाकार, दिग्दर्शक, ॲक्टर्स आहेत, तर दुसऱ्या बाजूला पाणी क्षेत्रातले मोठे वैज्ञानिक आणि इंजिनियर, एका बाजूला पाणी, माती, शेतीवर काम करणारे कार्यकर्ते आहेत, तळागाळातले कार्यकर्ते आहेत, तर दुसऱ्या बाजूला शासन, सरकार आणि खुद्द मुख्यमंत्री साहेब आहेत. कसा घडला हा अनोखा संगम? गंगा, यमुना, सरस्वती एकत्र येण्याचा इथे हा योग कसा घडला, कशामुळे घडला? विश्रांतीच्या दिवशी रविवारी आराम सोडून दूरचा प्रवास करून विभिन्न क्षेत्रातली माणसं एकत्र का आली? त्याचं कारण एकच आहे, आणि त्याचं कारण हे आहे की या सर्व लोकांनी, आपण सर्वजणांनी स्वप्न जे पाहिलं आहे ना, ते एक स्वप्न पाहिलं आहे, आणि ते स्वप्न आहे दुष्काळ मुक्त महाराष्ट्राचं. ते स्वप्न आहे की प्रत्येक गाव हे पाणीदार व्हावं, प्रत्येक गावकरी, शेतकरी हा समृद्ध व्हावा, आणि हे लवकरात लवकर व्हावं, 2-3 दशकात नव्हे तर 2-3 वर्षात व्हावं, असं हे धाडसी स्वप्न आहे. हे स्वप्न आपल्याला वाट दाखवत आहे, हे स्वप्नाला काहीतरी सांगतंय, आपल्याला सांगत आहे की यासाठी आपल्याला सर्वांना एकत्र यावं लागेल. हे स्वप्नाला आपल्याला सांगत आहे की आपल्याला एक मूठ बनवावी लागेल, एकजूट करावी लागेल. आणि आजचा हा जो एक महासंगम जो झालेला आहे, हा महासंगम या एकजुटीचं एक विराट दृश्य आपल्या सर्वांना दाखवत आहे. तसं पाहिलं तर हे स्वप्न फक्त वेडी माणसं पाहू शकतात. जरा विचार करा ना, कारण हे स्वप्न तसं जर अशक्य वाटणारं स्वप्न आहे, कारण महाराष्ट्र फक्त आज नव्हे तर अनेक दशकांपासून दुष्काळाची झळ सोसतोय. निसर्गाचा आपण केलेला ऱ्हास याच्या मुळाशी आहे. तेव्हा गेल्या अनेक दशकापासून आपण केलेलाचा निसर्गाचं जे शोषण आहे ते थांबवणं गरजेचं आहे. वृक्षतोड थांबवणं गरजेचं आहे. जंगलं पुन्हा जिवंत करणं गरजेचं आहे. नदी नाल्यांवरती जे अतिक्रमण झालेलं आहे ते अतिक्रमण हटवून नद्यांना पुन्हा वाहतं करणं गरजेचं आहे. राजकीय आणि सामाजिक कारणामुळे जे अनेक गट तटामध्ये आपला समाज वाटून गेलेला आहे, ते सर्व गट तट सोडून सर्व माणसांना जोडणं गरजेचं आहे. थोडक्यात, एक समाज म्हणून आपण ज्या पद्धतीने अनेक दिवसांपासून ज्या पद्धतीने वागत आलो आहोत, ती पद्धत सोडून त्याला पूर्णविराम घालून एक यू टर्न घेऊन एक नवीन प्रवास समर्थपणे सुरू करण्याची गरज आहे. म्हणूनच मी म्हणतो की हे स्वप्न तसं जर पाहिलं तर फक्त वेडा माणूस पाहू शकतो. मुद्दा हा आहे की आज एक नवीन पर्व सुरू होत आहे, आणि या नवीन पर्वात आपण काय पाहतो आहोत? आपण या नवीन पर्वात हे पाहत आहोत की एक महत्त्वाचा बदल समाजात घडतो आहे. आजपर्यंत जी माणसं ध्येयवेडी आहेत त्यांच्याबद्दल समाज कीव करत असे. समाज म्हणत असे की बिचारा ध्येयवेडी वेडा आहे, आयडियलिस्ट आहे, विचार चांगले आहेत पण व्यवहार्य नाही आहे, आणि त्यामुळे ध्येयवेडी माणसं ही कुठेतरी बाजूला सारली जात होती. आज तर हे विराट दृश्य
सत्यमेव जयते वॉटर कप 2017 झालेला काम किंवा एकंदर आपण जे जलयुग शिवार अभियानामध्ये आपण जे काम पाहत आहोत त्यातनं एक महत्त्वाची गोष्ट सिद्ध होते आणि ती ही की ध्येयवेड्या माणसांना आयडियलिस्ट माणसांना बिचार म्हणण्याचा काळ आता संपुष्टात आलेला आहे. कारण ध्येयवेडी माणसं जिंकत आहेत. आता आपण सर्वजण एक एक जण हे जे इकडे उपस्थित आहे हे प्रत्येक जण या गोष्टीचा प्रत्यय देतो, एक पुरावा देतो की ध्येय जिंकू शकते. वेडी माणसंच एक नवीन इतिहास घडू शकतात, क्रांती घडू शकतात. आणि महाराष्ट्राला दुष्काळ मुक्त करण्याचं आपलं जे स्वप्न आहे, समृद्ध शेती करण्याचं जे स्वप्न आहे, ते फार दूर नव्हे, फार जवळ आपण आपल्या प्रयत्नाने कष्टाने आपण करू शकतो. मित्रांनो, मी या हॉलमध्ये जेव्हा प्रवेश घेतला तेव्हा मी बॅकस्टेजला जाऊन माझ्या डोळ्यातनं अश्रू निघायला लागले. तर आमचे जवळचे मित्र आणि पाणी फाउंडेशनचे स्नेही आणि कार्यकर्ते अतुल कुलकर्णी हे म्हणाले, तू कशाला नर्वस होतोस, तू का रडतोयस? तर मी म्हणालो, मी अशा कारणासाठी रडत नाही आहे की काही वाईट गोष्ट घडलेली आहे, पण मी अशा कारणासाठी माझ्या डोळ्यात अश्रू आहे की हे जे असं दृश्य घडतं की लहान लहान खेड्यातनं आपण सर्वजण जे इकडे आलेले आहात आणि आपल्यापैकी अनेक जणांना मी व्यक्तिशः मी ओळखतो आणि मला ठाऊक आहे की तुम्ही कुठून आला आहात, किती कष्टाने आला आहात, कोणत्या भावना घेऊन आलेल्या आहात. हा तुमचा आपला सोहळा आहे, तुमचा उत्सव आहे, हे प्रत्येकाच्या मनात आहे हे मला माहिती आहे. मित्रांनो, यंदाच्या वॉटर कपमध्ये अनेक आगळ्या वेगळ्या घटना घडल्या. अनेक लहान मुलं, आबाल वृद्ध, त्यांनी असे चमत्कार आणि पराक्रम केले की प्रत्येक त्या व्यक्तीवर, तुमच्या प्रत्येकावर फिल्म बनण्यासारखी आहे अशा त्या एक एक गोष्टी आहेत. आणि आम्ही पाणी फाउंडेशनमध्ये आम्ही कम्युनिकेटर्स आहोत. आम्ही फिल्म बनवली नसती तरच नवल. तर आपण सर्वांनी आता आस्वाद घेऊया. फिल्म विषय आहे सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2017. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2017. महाराष्ट्रातल्या तब्बल 1321 गावांनी यंदा दुष्काळावर मात करण्याचा निश्चय केला. वॉटर कप स्पर्धेत भाग घेऊन त्यांनी पाणलोट विकास या विषयाचं प्रशिक्षण घेतलं. प्रशिक्षणावरून परतलेले गावकरी इतके प्रेरित झाले की महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात एका मोठ्या जन आंदोलनाचा पाया रचायला सुरुवात झाली. या लोक चळवळीत समाजातला प्रत्येक घटक सहभागी झाला. प्रत्येकाने या पाण्याच्या कामानं झपाटून जाऊन आपल्या क्षमतेचा कळस गाठला. स्पर्धेच्या 45 दिवसांमध्ये दररोज साधारण 70 ते 80 हजार लोकांनी श्रमदान केलं आणि गावागावांमध्ये एकापेक्षा एक सरस असे पाणलोट उपचार तयार झाले. लोकांनी केलेल्या या भीम पराक्रमामुळे वार्षिक 8,261 कोटी लिटर पाणी साठवण क्षमता निर्माण झाली. हे इतकं पाणी आहे की याला जर 10,000 लिटर क्षमता असलेल्या टँकर्समध्ये भरलं गेलं तर 82,61,000 टँकर्स भरतील. आणि जर हे टँकर्स एकामागोमाग एक उभे केले तर त्यांची एकूण लांबी इतकी होईल की ते संपूर्ण पृथ्वीला 1.24 वेळा प्रदक्षिणा घालतील.